जय जगदम्बा, जय शाहजी राजे, जय राजे माता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे। स्वराज्य ज्यांनी जिजामाता एपिसोड 245 अपडेट्स। जिजाऊ बाजी काकांना म्हणतात, नांगर तर शेतामध्ये पाठवला परंतु बारा मावळातील कोणीही वतनदार आला नाही, म्हणजे काहीतरी गडबड आहे, संकट येणार, तेव्हा गाफील राहून चालणार नाही, तयारीत राहा। इकडे शिरवळून आम्ही फौज घेऊन पुण्याला निघतो आणि तो म्हणतो, त्यांनी जर नांगर चालवला तर ते जीवास मुक्त येईल। इकडे पुण्यामध्ये जिजाऊ व शोभा शेतामध्ये येतात, नांगराची पूजा करतात, तेव्हा ज्यांनी फाळ बनवला त्या लोहराच्या पत्नीला जिजाऊ नांगराला सोन्याचा साथ चढवण्याचा मान देतात। जिजाऊ म्हणतात, तुमच्या पतीने बलिदान दिले आहे स्वराज्यासाठी। त्यानंतर जिजाऊ व शोभा सोन्याचा नांगर चालवण्यासाठी पुढे सरकणार, तोच आम्ही हशमांना घेऊन फौजनिशी तिथे येतो। म्हणतो, काय करत आहात तिथे, परवानगी न घेता सोन्याचा नांगर का चालवत आहात, मी पुण्याचा सुभेदार आहे, तुम्ही सर्व गुलाम आहात आदिलशाहीचे। तेव्हा जिजाऊ म्हणतात, आम्ही आमच्याच जमिनीमध्ये नांगर चालवत आहोत, आम्ही नांगर चालवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही। तेव्हा आम्ही म्हणतो, या जमिनीवर नांगर चालवण्यासाठी तुम्हाला कर द्यावा लागेल, यांना गिरफ्तार करा, गुन्हेगार आहेत या। तेव्हा जिजाऊ म्हणतात, हो गुन्हेगार आहोत आम्ही, माणसांना माणसात आणण्याचा गुन्हा केला आहे, दहशत संपवण्यासाठी ती पहार वितळवण्याचा गुन्हा केला आहे, आमची परंपरा जपत आहोत तो गुन्हा केला आहे आम्ही, लोकांचा संसार उभा करण्यासाठीचा गुन्हा उभा केला आहे आम्ही, कैद करा आम्हाला। तेव्हा हशम जिजाऊंना कैद करायला पुढे सरकणार, तोच तिथे जमलेली सर्व लोक म्हणतात, आम्ही प्रत्येकानेच गुन्हा केला आहे, तेव्हा सर्वांनाच गिरफ्तार करा। अशी परिस्थिती तेव्हा ओढवते। त्यानंतर बाजीकाका पासलकर खंडोजीला गिरफ्तार करून फौजनिशी तिथे येतात। त्यानंतर जमलेली माणसे अमीन व हाशमावरती दगडांचा वर्षाव करतात, तेव्हा ते सर्वजण पळून जातात व त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर शोभा नांगर हाकतात व एकच जयघोष चालू होतो। जिजाऊ राणीसाहेबांचा विजय असो, शोभा राजांचा विजय असो, राणीसाहेबांचा विजय असो। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जगदंब, जय शहाजीराजे, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धन्यवाद।